वराला न मार्तंड शोभे दसा मावरा शोभे डोलीला अंगाराला ऊन मस्त की आई करनीला भगवा दोरीला बघा मित्रांनो, तुझ्या मावरा बघा काय लागलेला आहे. आपले मावरा भरपूर प्रमाणात येत आहे. त्यामुळे बघा चिकलसुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे, कारण आपली पूर्णपणे डोरी खाली बसली होती मावरा जास्त प्रमाणात लागल्यामुळे. त्यामुळे पाण्यातून चिकल कशा वगैरे बाहेर येत आहे, त्यावरून तुम्ही अंदाज करू शकता. बघा मावरा बघा मित्रांनो, पूर्णपणे आपल्या डोरीचा मुंडा हा भरलेला आहे मावऱ्याने. बघा त्यामध्ये तुम्हाला बोंबील दिसत असतील, मांदेली असेल, कोळंबी सुद्धा दिसत आहे आणि छोट्या साईजची चिंबोरी ज्याला आम्ही बेलखणी सुद्धा बोलतो ती सुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेली आपल्या डोलीला. चला तर आपण आता लवकरात लवकर सर्व मावळा आता काढून घेऊया. त्यानंतर तुम्हाला दाखवतो आपल्या आज एका डोलीमध्ये कशा प्रकारे मावळा लागला होता ते बघण्यासाठी नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा जिथे नजर जाईल फक्त तिथे फक्त मावळा दिसतंय. चला तर आता लवकरात लवकर पण मावळा काढून घेऊया. बिरलय आलाय मनाला नखवा निंगाला रे निंगाला बारांडोलीला नखवा निंगाला रे निंगाला मार्तंड शोभे दसा मावरा शोभे डोलीला अंगाराला ऊन मस्त की आई करनीला भगवा दोरीला सांचे पारा लान मार्तंड शोभे दसा मावरा शोभे डोलीला अंगाराला ऊन मस्त की आई करनीला भगवा दोरीला भक्ताई तुझे गो आए नावाचा जागर मांडीला मांडीला करले डुंगराला नखवा निंगाला रे निंगाला बारांडोलीला नखवा निंगाला रे निंगाला बारांडोलीला. बघा आधी सुद्धा आपला मावळा काढायचा बाकी आहे, अर्धा सुद्धा तो घेऊन झाला नाही. साधा यो मन नामचे कोली लोक ही देखा बोंबलांची रास आणि बेलखडा बघा त्याच्यामध्ये किती आहेत. बारकी बारकी चिंबोरी बघा. एकच डोल लावली होती बघा, त्यामध्ये लागलेला बोंबील बघा मित्रांनो, आपल्या एका डोलीमध्ये लागलेला मावरा. आणि काही बघा मायकाका सुद्धा आलेला आहे बघा.
बघा पूर्ण होडी भरलेले आहे, पण फक्त एकच डोल लावले, त्यामध्ये मावरा बघा, बोंबील असेल, बोंबील सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, आणि बेलखड त्याच्यामध्ये छोट्याशाची चिंबोड सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, तिकडे कोलबी सुद्धा दिसत आहे बघा, मावळा आपला क्वालिटी मावळा असेल तो काढून घेऊया, कारण मावळा भरपूर प्रमाणात आहे आणि आज उपवास सुद्धा आहे, त्यामुळे मावळा संपणार नाही, त्यामुळे आपण फक्त क्वालिटी मावळाच घेणार आहोत। बघा आपल्या आता होडी सुद्धा खाडीच्या दिशेने चाललेले आहे, पुढे तुम्हाला दिसत आहे माझ्या काकाची होडी दिसत आहे, बघा डोल आपले होडी पूर्णपणे भरलेली आहे, चला आता लवकरात लवकर मावळा सॉल्टिंग करून घेऊया। बघा आता आपली आता होडी सुद्धा खाडीमध्ये आलेले आहे आणि बघा खाडीला ओहोटी सुद्धा लागलेली आहे, बघा आत्ताच उदाहरणाला सुरुवात झालेली आहे, आजपासूनच उदाहरणाला सुरुवात झालेली आहे खाड्या अर्थाने, त्यामुळे वाण सुद्धा कमी प्रमाणात आहे, आणि बघा इकडे थोडेफार गिराक सुद्धा दिसत आहेत, बघा आपले तर होडी सुद्धा किनाऱ्यावर लागलेले आहे, इकडे पिंट्या काका सुद्धा आलेला आहे मावरा नेण्यासाठी, बघा आपला एवढा मावरा साफ करायचा बाकी आहे, इकडे बघा आज एक पाटी कोलबी काढून झालेले आहे आणि इकडे बोंबील तिकडे बोंबील सुद्धा काढले आहेत आणि मांदेल सुद्धा काढले आहेत, बघा बघा अजून आपला अर्धा सुद्धा मावरा निसून झालेला नाही, बघा अजून आपला एवढा मावरा निसायचा बाकी आहे, मावरा नव्हता तेव्हा बघा गर्दी होती मावरा नेण्यासाठी, आणि आज बघा मावरा येतात एक एकच गिराक येत आहे खास मावरा नेण्यासाठी, अजून सुद्धा आपला मावरा निसायचा बाकी आहे, दोन टोपले अजून बाकी आहेत, एक एक दोन असे गिरा घेत आहेत, बघा आपला एवढा आता मावळा काढून झालाय, बाकी तर तिकडे विकत आहे, इकडे सुद्धा कोलबी दिसत आहे, तिकडे बोंबील दिसत आहेत, थोडेफार गिराक येत आहेत, एक दोन असे गिराक येत आहेत, तर मित्रांनो बघितलं असाल आपण जी एक डोल लावली होती त्याच्यामध्ये लागलेला मावरा, कारण आपल्या मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही काही मावरा सुद्धा लागत नव्हता, आणि अचानक बघा कशा प्रकारे मावरा लागलाय, सारीक चालू आहे त्यामुळे कधी काही मावरा लागू शकतो, त्यामुळे आज आपल्या डोलीमध्ये लागलेला मावरा बघितला असाल, पूर्ण होडी भरून गेली होती, त्याच्यामध्ये बोंबील असेल जास्त बेलखेड छोटी साईजची चिंबोरी बघायला मिळाली, आणि बघा आज मावरा कमी होता तेव्हा भरपूर गिराईक आले होते, आणि मावरा मावरासुद्धा जास्त पडला, नंतर तुम्ही गिराईकसुद्धा बघा एक एक करून गिराईक येत होते, चला तर आजची आपली ओव्हरऑल व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि ज्याने ज्याने अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे नवीन ब्लॉग घेणार असतो, चला तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉग सोबत, बाय बाय।